हे आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकरी बाहूसाहेब पवार। पवार यांची जवळपास 9 एकर जमीन असून गेल्या अनेक वर्षापासून ते शेती करूनच आपले कुटुंब चालवतात। पारंपरिक पद्धतीनं करत असलेल्या शेतीला बगल देत त्यांनी सप्टेंबर 2020 करार पद्धतीने शेती करण्याचा प्रयोग केला। यासाठी त्यांच्या 2 भावांनी सुद्धा सहमती देत 5 एकर शेतात करार पद्धतीनं टरबूज लावण्याचा निर्णय झाला। यात कंपनी आणि व्यापारी यांच्यासोबत लेखी करार करण्यात आला। मला डायरेक्ट म्हणता आता आम्हाला व्यापारी डायरेक्ट रीतसर म्हणतो तुला काय करायचं ते कर, माल घेऊन जात नाही। आता 7 रुपये ना केलं त्यावेळेस मी मला पहिली दादागिरी राहू राहू फोन करतो असे दादागिरीच्या भाषेत बोलतो आणि अर्वदच्या भाषेत बोललेला आहे मला। तो पोलिसात तक्रार वगैरे केली काय याची? दादा पोलिसात तक्रार करायला शेतकरी शेती करीन का तक्रार करीन? आमच्याकडे टाईम नाही। माझ्याकडे अजून 1.5 एकर खरबूज आहे। आता खरबूज विकू का आमची एक चुलती आधारी त्यांना दवाखान्यात नेऊ का काय करायचं नेमकं? सगळ्या एकूण गोष्ट नुसती लॉस 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 याच्यात जीवन जगायचं कसं हेच समजा नाही। करार केला दादा, करार केल्यानंतर 7 रुपयानं माझं कोर्टामध्ये हस्तलिखित 100 रुपयात दिलं दादा आणि माल 55 दिवसात झाला न्यायलाच येईन नाही कोणी। फोन करू करू परेशान, फोन केल्यानंतर 10 दिवसानं आले, आल्यानंतर म्हणतात ते फळाची साईज आहे सगळे फळ पिकलेलं आहे एक्सपोर्टला चालत नाही। आता शेतकऱ्याला एवढं जर माहिती जर असतं त्याने हे केलंच नसतं साहेब। आम्हाला एवढं कळतं साहेब जे पिकवलं त्या कष्टाला आम्हाला फक्त आमच्या मेहनतीला फळ भेटलं पाहिजे। पण करार पद्धतीनं टरबूज लागवड करण्यासाठी 60 ते 62 हजार रुपये खर्च आला असून हातात मात्र अजूनही रुपयासुद्धा आला नसल्यानं पवार अडचणीत सापडले आहेत। आता कंपनी आणि व्यापाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करून हेलपाटे मारण्यात वेळ घालवावा की शेती करावी असं म्हणत त्यांनी हतबलता स्पष्ट केली आहे। आम्हाला असलेल्या अपेक्षाने का ज्यादा पैसे भेटले पाहिजे, जे मोल आहे कष्टाचं फळच भेटलं पाहिजे यासाठी ना प्रयत्न केले पाहिजे दादा। एका फळामागे 105 रुपयाचं नुकसान तर माझ्याकडे फळं किती असतील? 1.25 एकरमध्ये 7 हजार रोपं होती, ते 7 हजार प्रमाण तुम्ही 3 रोपाप्रमाण धरा नुकसान म्हणजे नुकसान अनलिमिटेड नुकसान आहे। याच्यात म्हणजे फसवणूक झाल्यासारखं झाले मग लगेच काहीच नाही, काय समजत नाही याच्यातून काय म्हणजे बोध घ्यावा आणि काय नाही पर्यायच नाही। करारानुसार फळ काढण्यायोग्य झाल्यावर 4 किलोपेक्षा अधिक वजनाचे टरबूज 7 रुपये किलोनं घेण्याचं ठरलं होतं। त्यामुळे फळ काढण्यासारखं झाल्यावर पवार यांनी करार केलेली कंपनी आणि व्यापारी यांना फोन करून टरबूज घेऊन जाण्यास सांगितलं। मात्र व्यापाऱ्यांनी आज उद्या करत तब्बल 8 दिवस उशीर लावला। त्यानंतर मात्र हा माल आता पिकला असून खरेदी करू शकत नसल्याचं म्हणत फळ विकत घेण्यास नकार दिला। त्यामुळे पहिल्यांदा केलेल्या करार शेतीमध्ये आम्ही फसलो असल्याचं शेतकरी पवार यांचे भाऊ गणेश सांगतात। करार शेती तर आता आमची इच्छाच राहिली नाही करार शेती करायमध्ये। आम्ही फर्स्ट टाईम करार शेती केली आणि फर्स्ट टाईमच फसलो। याच्यात कंपनी बी नाना हा करती आणि व्यापारी बोलून माणूस येऊन माल खाण्यायोग्य झाला तरी व्यापारी माल न्यायला तयार नाही आणि तो त्याला कॉलवर तो तर दादागिरीची भाषा करायला लागला आज व्यापारी। मग हे कंपनीचं काम होतं का कंपनीनं मालिक आहेपर्यंत सोबत राहण्याची हमी दिली ती आम्हाला लेखी स्वरूपात बी त्यांचं तर त्यांनी बी पाठवतो व्यापारी पाठवतो असं करतो तसं करतो। आता व्यापारी वावरत आला तो व्यापारी म्हणतो की तुमचा माल आता एक्सपोर्टच्या बाहेर गेला आहे, आम्हाला एक्सपोर्टला थोडा 90% पिकलेला माल पाहिजे होता, तुमचा माल हा 100% झाला शेतातच, मग आता त्यांनी न्यायला पाहिजे होता तो माल। आम्ही अव्वल त्यांना सांगून बी समजा 80% माल बनला होता तेव्हाच त्यांना कॉल करीत होतो, पण ती एक आमचा त्या टायमाला फोन बी घ्यायला तयार नव्हते आणि आज 100% झालं त्यामुळं ते म्हणते आम्हाला आज न्यायला पुरत नाही, हा माल आम्ही एक्सपोर्टला नेणार कसा, हा मुंबईपर्यंत न्यूजस्टोरच आहे खराब होणार आहे, मग आम्ही नेमकी काय करायचं शेतकऱ्यांनी आलेच नाही न्यायला ते बघितलं नाही, तिने रिजेक्ट केलं तिने हा माल पूर्ण भाऊ साहेब आलेच नाही बघायला खराब असल्यामुळं व जास्त पुढे गेला तो माल त्यामुळे नाही म्हणले ती सांगितलं होतं फोन केलं तिने फोन उचलत नव्हतं अगोदर। ऐनवेळी फळ विकत घेण्यासाठी नकार मिळाल्याने शेतकरी पवार हतबल झाले आहेत। शेतात टरबूज सडत आहेत, स्थानिक बाजारपेठात कुणी विकत घेत नसून योग्य भाव सुद्धा मिळत नाही। नवीन कृषी कायद्यांमध्ये करार पद्धतीच्या शेतीचा मुद्दा वादग्रस्त ठरला, पण या शेतीचे समर्थन करताना सरकारनं अशा प्रकरणांकडे एकदा पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे नवीन कायदा खरंच शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल की त्यांना एका नव्या फासात अडकवेल यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहणार आहोत। पद्धतीने शेती करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी कंपनीसोबत करार केलेला होता आणि त्या कंपनीसोबत करार केल्याप्रमाणे त्यांनी आपल्या शेतामध्ये
टरबूजाची लागवड केली होती. टरबूजाची लागवड झाल्यानंतर सुमारे 55 दिवसानंतर त्यांचे टरबूज हे पूर्ण बनल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीला फोन केला आणि त्यांना कळवले की संबंधित पीक जे आहे ते तुम्ही घेऊन जा. परंतु त्यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं आणि 8 ते 10 दिवसानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे जे काही पीक आहे फळं आहेत ते घेऊन जाण्यासाठी आले. तर पीक त्यांनी बघितल्यानंतर फळं बघितल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे सदरचे जे फळं आहे ते आता ते पूर्ण झाल्यामुळे आम्ही त्यांचं एक्सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी फळं घेऊन जाण्यासाठी नकार दिला. शेतकऱ्यांना प्रचंड धक्का त्यामुळे बसलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडं एक मार्ग म्हणजे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्या पिकाचे पंचनामे करायला पाहिजे. मंडळाधिकारी तलाठी यांना घेऊन त्यांनी ताबडतोब त्या सदरच्या पिकाचे पंचनामे करावे आणि जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार नोंदवावी आणि पुढील कारवाई हे सर्व केल्यानंतर सुरू करावी. केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांवरून देशभरात रणकंदण सुरू आहे. भाजप नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्री या कायद्याचे फायदे पटवून देण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कार्यक्रम घेत आहेत. मात्र याच नेत्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सत्यपरिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. मोसिन सेख, मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद.